माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले हे तीन महत्वाचे प्रश्न. एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की भगवान, काल माझ्या एका भक्ताने मला स्मरण केले म्हणून मी त्याची विनंती टाळू शकले नाही आणि रात्री त्याच्या स्वप्नात पोहोचले. त्यावेळी त्याने मला तीन प्रश्न विचारले. तेव्हा मी त्याला म्हणाले, उद्या मी तुझ्या स्वप्नात पुन्हा येईन आणि तुझ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईन. प्रभू, जेव्हापासून माझ्या भक्ताने मला तीन प्रश्न विचारले तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे. आता कृपया मला त्या तीन प्रश्नांची उत्तरे सांगा आणि कृपया माझे समाधान करा, जेणेकरून मी माझ्या भक्ताला या तीन प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. भगवान शिव म्हणतात, पार्वती ठीक आहे, मला तुझे तीन प्रश्न सांग, तुझे समाधान करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. तेव्हा माता पार्वती म्हणते, प्रभू, माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीच्या नशिबी पुत्र प्राप्ती नाही. माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणता दागिना परिधान केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो. माझा तिसरा प्रश्न आहे की स्त्रीच्या कोणत्या शृंगारामुळे तिला स्वर्गामध्ये स्थान मिळते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुझे तीनही प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत. जो कोणी या तीन प्रश्नांची उत्तरे समजून घेऊन मिळालेले ज्ञान जीवनात लागू करतो त्याला जीवनात आणि मृत्यूनंतरही स्वर्गाची प्राप्ती होते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता मी तुला तुझ्या तीन प्रश्नांची उत्तरे एका छोट्या कथेद्वारे देईन, जेणेकरून तुला व्यवस्थित समजेल. पण माझी एक अट आहे की जोपर्यंत मी ही गोष्ट सांगतो तोपर्यंत तुम्ही मनापासून ऐकत राहा. तेव्हा पार्वती म्हणाली, ठीक आहे भगवान, मी तुम्हाला वचन देते की मी कथा पूर्णपणे ऐकेन, तुम्ही कथा सुरू करा. माझी तुम्हाला विनंती आहे की कथेच्या शेवटपर्यंत सोबत राहा, कारण अर्धवट कथा ऐकल्याने नेहमी अर्धवट ज्ञान मिळते, ते आयुष्यात कधीच उपयोगी पडत नाही. तर कथेला सुरुवात करूया. भगवान शिव म्हणतात, पर्वताच्या पायथ्याशी एक छोटेसे गाव होते. त्या गावाच्या प्रमुखाला दोन मुलगे होते. मुलांचे लग्न झालेले होते. गावाच्या प्रमुखाची बायको आणि मोठ्या मुलाची बायको दोघीही दुष्ट स्वभावाच्या होत्या. प्रमुखाच्या पत्नीचे आपल्या मोठ्या सुनेवर खूप प्रेम होते, पण धाकट्या मुलाची बायको अतिशय चांगल्या स्वभावाची होती आणि ती एक धार्मिक स्त्री होती आणि घरची सर्व कामे एकटीच करत असे. असे असतानाही प्रमुखाची पत्नी आणि त्याच्या मोठ्या मुलाची बायको नेहमी धाकट्या सुनेचा अपमान करत असे. भगवान शिव म्हणतात की पार्वती, मुखियाच्या मोठ्या मुलाच्या सुनेला मुलगा झाला. दुसरीकडे धाकट्या सुनेला मुलगी होती पण तिला मुलगा नव्हता. भगवान शिव म्हणतात, प्रमुखाची पत्नी आणि मोठी सून नेहमी लहान सुनेला मुलगा न झाल्याबद्दल टोमणे मारत असत, पण ती बिचारी काय करू शकते, ती नेहमी ऐकून घ्यायची. आता मी प्रथम तुम्हाला प्रमुखाच्या धाकट्या सुनेची गोष्ट सविस्तरपणे सांगतो. या कथेतून तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, त्यामुळे कथा फार काळजीपूर्वक ऐका. तुमचा पहिला प्रश्न होता, कोणत्या स्त्रीच्या नशिबी मुलगा नाही. भगवान शिव म्हणतात, प्रमुखाची पत्नी ही अत्यंत दुष्ट स्वभावाची स्त्री होती. तिच्या स्वभावाने घरातील सर्व सदस्य त्रस्त झाले होते. प्रमुखाच्या धाकट्या मुलाच्या बायकोचे नाव सुमन होते. बिचारी रोज सकाळी अंधारात अंथरुणातून उठून कामाला लागायची आणि मध्यरात्र झाली की कुठेतरी अंथरुणावर झोपायची. असे करूनही सुमन ही प्रमुखाच्या बायकोच्या डोळ्यात नेहमीच खटकत असे. आता एके दिवशी सकाळी सुमन झाडू लागली होती. तिथं प्रमुखाची बायको आली आणि म्हणाली, तुझ्या हातात जीव नाही का, हात पटकन चालव, मी मंदिरात जात आहे, मी येईपर्यंत जेवण तयार ठेव, मी येताच जेवणार आहे आणि अन्नाचा एक दाणाही वाया जाणार नाही याची काळजी घे. देव म्हणतो, बिचारी सुमन काय करेल, ती शांतपणे ऐकत राहिली आणि तिच्याशी सहमत होऊन तिने होकारार्थी मान हलवली. देव म्हणतात, पार्वती, मग घर साफ करून सुमन लगेच स्वयंपाक करू लागली. स्वयंपाक करताना ती विचार करत होती, क्षणभरही सुटकेचा श्वास घेता येत नाही आणि आमच्या सासूबाई प्रत्येक कामामध्ये दोष शोधत राहतात, त्यांचे टोमणे मारण्याची सवय कधी जाईल कोणास ठाऊक. सुमन अन्न शिजवत असताना बाहेरून दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला तर सुमनला वाटलं, जेवण आत्ताच बनवलंय,
सासू लवकर परतल्यासारखं वाटत आहे. तेवढ्यात सुमनने दरवाजा उघडला आणि तिथे एक साधू उभा असलेला सुमनला दिसला. आता साधू म्हणू लागला, मुली तुझे लग्न चिरकाल टिकून राहो, बाबांना थोडेसे अन्न दे, मला खूप भूक लागली आहे. भगवान शिव म्हणतात पार्वती, सुमन ही अतिशय साधी आणि सुसंस्कृत स्त्री होती. तिने साधू महाराजांना भोजन देण्याचा विचार केला, पण सासूबाई आल्या तर त्या काय म्हणतील असा विचार सुमन करू लागली. मग थोडा वेळ विचार करून तिने संन्यासीला जेवायला द्यायला सांगितले आणि त्याच वेळी सुमन मनात म्हणाली, सासूबाईंना कशाला घाबरू, सासूबाईंनी येऊन मला काही विचारले तर मी माझ्या वाट्याचे अन्न देत असल्याचे त्यांना सांगेन. भगवान शिव म्हणतात पार्वती, मग असा विचार करून सुमन भिक्षूला आत घेऊन गेली आणि अतिथी धर्माचे पालन करू लागली. साधू जेवण करत असताना सुमनच्या सासूबाई आल्या आणि घरात बसलेल्या साधूला पाहून त्यांचा राग एकदम गगनाला भिडला आणि अचानक ती सुमनला म्हणाली, आपण घरामध्ये भंडारा किंवा लंगर चालवत नाही, आहो भिकारी निघा इथून. पण सुमनने तिच्या सासूला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या दुष्ट सासूने साधूला मारून घराबाहेर करून दिले, त्याचे अन्न काढून फेकून दिले. आता तिचा राग सुमनवर भडकला आणि ती म्हणाली, मी तुला अन्नाचा एक दानाही वाया घालवू नकोस असे सांगितले होते, पण तू काय केले, तू या महात्म्याला खायला दिले आणि ते सुद्धा इतके अन्न तू त्यांना दिलेस. भगवान शिव म्हणतात पार्वती, सुमन म्हणाले, आई मी त्याला माझ्या वाट्याचे अन्न दिले होते, यात इतकं वाईट मानण्यासारखं काहीच नाही. पाहुणे हे देवाचे रूप आहे, प्रत्येक गृहस्थाने अतिथी धर्माचे पालन केले पाहिजे. अशा प्रकारे सासू सुनेचा वाद बराच काळ चालू राहिला. शेवटी त्या कुटील सासूने सुमनला घरातून हकलून दिले. आता बिचारी मुलगी रडतच दार वाजवत राहिली, पण सासू दगडासारखी झाली, तिचे मन अजिबात विरघळले नाही. आता सुमनकडे एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे तिच्या घरी माहेरी परतणे. अशा प्रकारे सुमन तिच्या मातृगृहाकडे निघून गेली आणि मध्येच घनदाट जंगल होत. भुकेने व्याकुळ होऊन सुमन आपल्या माहेरी जात होती, मग अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला. सुमनने पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला, मात्र पावसाचा जोर इतका होता की त्यातून बाहेर पडणं कठीण झालं. आता त्या झाडाच्या मुळाशी एक कोठार होतं. पाऊस थांबल्यावर ती बाहेर येईल आणि जोपर्यंत पाऊस पडत आहे तोपर्यंत कोठाराच्या आत राहून पावसापासून स्वतःला वाचवता येईल असा विचार करून सुमन कोठारामध्ये शिरली. जेव्हा ती सुमन वृक्षाच्या कोठारात गेली तेव्हा तिला त्या कोठारामध्ये एक ऋषी दिसला. ते ऋषी दुसरे कोणी नसून श्री भगवान विष्णूच होते. तेव्हा विष्णू म्हणाले, बेटी रडू नको, मला माहित आहे की तुझे घरचे लोक तुझा अनादर करतात कारण ते वाईट स्वभावाचे आहेत आणि तुला टोमणे मारतात कारण तुझ्या वहिनीला मुलगा झाला आहे आणि तुला अजून मुलगा झाला नाही. तू काळजी करू नको, मी तुला एक कागद देतो, त्यात लिहिलेल्या उपायांचे पूर्ण भक्तिभावाने पालन कर, मग तुला पुण्यवान पुत्र प्राप्त होईल. आणि अशा प्रकारे कागद देऊन विष्णू तिथून अदृश्य झाले. पाऊस थांबल्यावर तिचा नवरा सुमनला शोधत तिथे पोहोचला. त्यानंतर आई वडिलांच्या घरी जाण्याऐवजी सुमन पतीसोबत त्या जंगलामध्ये एका झोपडीमध्ये राहू लागली. मग एके दिवशी सुमनला मुलगा होण्याचा विचार आला आणि विचार करू लागली की जर मलाही मुलगा झाला असता तर मलाही सासरच्या घरातून मान मिळाला असता. आता ती मुलगी असा विचार करत होती तोपर्यंत तिला साधूने दिलेला कागद आठवला. सुमनने तो कागद वाचला तेव्हा त्यात लिहिले होते की मुली मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी रात्री पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे. उजव्या बाजूला झोपल्याने उजव्या अनुनासिक स्वर क्रियाशील होतो, त्यामुळे जेव्हा जेव्हा पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तेव्हा त्या स्थितीत मिळण्यापूर्वी पुरुषाचा डावा स्वर आणि स्त्रीचा डावा स्वर सक्रिय होईल याची खात्री करावी, त्यावेळी गर्भधारणा करावी. असे केल्याने
नक्कीच मुलाची प्राप्ती होईल। आणि या उलट अनुनासिक स्वर सक्रिय झाले तर मुलगी जन्माला येते। कागदामध्ये पुढे असे लिहिले होते की मासिक पाळी सुरू होण्याच्या 5व्या रात्री मिलनाने मुलगी जन्माला येते, 6व्या रात्री मिलनाने मुलगा जन्माला येतो, 7व्या रात्री संगणमताने मुलगी जन्माला येते, 8व्या रात्री मिलनातून मुलगा जन्माला येतो, 9व्या रात्री मिलनातून मुलगी जन्माला येते, 10व्या रात्री मिलनातून मुलगा जन्माला येतो। असेच पुढे 11व्या, 12व्या, 13व्या आणि 14व्या आणि 15व्या दिवशी कोणत्या दिवशी मुलगी आणि मुलगा जन्माला येते असे त्या साधूने त्या कागदामध्ये सुमनसाठी लिहून ठेवले होते। सुमन तो कागद वाचत होती। मग पुढे सुमनने वाचले की 16व्या रात्री संपन्न पुत्र रत्न प्राप्त होते। अशा प्रकारे 16व्या रात्री सुमनने आपल्या पतीशी एकरूप होऊन गर्भधारणा केली। आता सकाळी आंघोळ करून पूजा उरकून सुमनचा नवरा लाकडी तोडायला गेला, तोपर्यंत वादळ आले। आता वादळामध्ये सुमनची झोपडी उडून जाते आणि मुसळधार पाऊस सुरू होतो। आणि मग तिने स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी झाडावर एक पत्ता लिहिला। हा पत्ता त्याच कोठाराचा होता ज्यामध्ये सुमन पावसापासून वाचण्यासाठी लपली होती। सुमनने झाडावर पत्ता लिहून ठेवला होता जेणेकरून तिचा नवरा परत आल्यावर झाडावर लिहिलेला पत्ता वाचून त्याच झाडाजवळ येईल आणि सुमन येऊन त्या कोठारामध्ये लपते। त्या झाडाच्या मुळाशी एक कोठार होते, त्यात ती सुमन गेली। त्या झाडाच्या वर दोन राक्षस राहत होते। एकीकडे पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी सुमन त्या कोठारात लपून बसली होती आणि दुसरीकडे ते दोघेही राक्षस पावसाने हैराण होऊन झाडाकडे येत होत्या। तेवढ्यामध्ये एक राक्षसी स्त्री त्या झाडाजवळ आली आणि म्हणाली, आता मी चालू शकत नाही, आता मला सुवर्ण बेटावर जावेसे वाटू लागले आहे। तर दुसरा राक्षस म्हणाला, यात कोणती मोठी गोष्ट आहे, हे झाड आपल्याला उडवून सोन्याचे बेट असलेल्या ठिकाणी घेऊन जाईल। मग दोघेही राक्षसी झाडाच्या फांदीवर बसले आणि झाड हे अचानक उडू लागले। दुसरीकडे थकलेली सुमन ही कोठारामध्ये लपून बसली होती। कोठारात शिरताच सुमन झोपी गेली, मात्र झाड उडण्याच्या आवाजाने सुमनला जाग आली आणि झाड उडताना पाहून सुमन घाबरली। मग सुमनने कोठाराच्या बाहेर डोकावले तेव्हा तिला झाडाच्या फांदीवर दोन राक्षस बसलेले दिसले। शेवटी सुमनने परिस्थितीशी तडजोड केली आणि आता जे होईल ते चांगलं होईल असा विचार केला आणि मग काही वेळ उड्डाण करून ते झाड एका सोन्याच्या बेटावर पोहोचलं आणि उतरलं। दुसरीकडे दोन्ही राक्षसांना भूक लागली होती, त्यामुळे दोघेही भक्ष्याच्या शोधात बाहेर पडले। ते दोन राक्षस निघून गेल्यावर ती सुमन कोठारातून बाहेर आली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला। आता सुवर्ण बेटावर पसरलेली वाळू पाहताच सुमनला अचानक ही वाळू चमकत असल्याचं आश्चर्य वाटलं आणि मग सुमन म्हणाली, अरे ही तर सोन्याची वाळू आहे। आणि मग सुमनने तिच्या पदरामध्ये जमेल तेवढी वाळू बांधली आणि ती पुन्हा शांतपणे कोठारामध्ये जाऊन बसली। दुसरीकडे दोन्ही राक्षस पुन्हा झाडाजवळ आले आणि एकमेकांना म्हणू लागले की आज पोटभर जेवण करून पूर्ण ट्रिप चालू आहे, आता आपण जिथून आलो तिथे परत जाऊया। आणि मग थोड्याच वेळात ते झाड जिथून उडून आले त्याच ठिकाणी परत गेले। तोपर्यंत सुमन त्याच कोठारात लपून राहिली। त्यानंतर काही कारणाने ते राक्षस झाडावरून उतरून बाहेर गेले आणि दोन्ही राक्षस त्या झाडातून बाहेर पडताच सुमन सोन्याची वाळू घेऊन कोठाराच्या बाहेर आली आणि मनामध्ये विचार करू लागली की एवढे सोने पाहून माझ्या सासूबाईंना आनंद होईल आणि मी आता घरी परत जाईन। माझ्या सासऱ्यांना आणि मी माझ्या सासूला इतकं सोनं देईन, मग ती माझा कधीच द्वेष करणार नाही आणि माझ्यावर कायम प्रेम करेल। येथे सुमन असाच विचार करत होती तोपर्यंत सुमनचा नवरा सुमनच्या शोधात त्याच कोठाराच्या दिशेने येतो आणि मग सुमनने तिच्या नवऱ्याला सगळ्या प्रकाराबद्दल सांगितले आणि ती तिच्या पतीसोबत घरी जाते। घरी सुमन तिच्या सासूला म्हणते, सासू बघा मी तुमच्यासाठी काय आणले आहे,
आणि मग असे म्हणत सुमन आणि तिने सर्व सोने तिच्या सासूला दिले आणि सोनं कसं मिळालं याची संपूर्ण घटना ती तिच्या सासूला सांगते. सोने घेतल्यावर सासूला अचानक राग आला आणि म्हणाली, तू खूप कमी सोने आणले आहेस, जे सोने होते ते तू सर्व आणायला हवे होतेस. मग सासूबाईंचे म्हणणे ऐकून सुमन म्हणू लागली, आई एवढे सोने आपल्या 3-4 पिढ्यांसाठी पुरेसे आहे. तर सासू म्हणू लागली, मूर्ख, सोने कधीही पुरेसे नसते, ते जितके जास्त तितके कमी. आता मी जाऊन बघ किती सोने घेऊन येते. सुमनने तिच्या सासूला खूप समजावले, पण त्या लोभी दुष्ट स्त्रीला एकही गोष्ट समजली नाही. सुमनने सांगितलेली एकही गोष्ट तिने ऐकली नाही आणि जाऊन त्याच झाडाच्या कोठारामध्ये जाऊन बसली. दुसरीकडे ती राक्षसी झाडावर येताच झाड अचानक उडू लागले. इकडे झाड उडत होते आणि दुसरीकडे सुमनच्या त्या सासूच्या मनात खूप आनंद होत होता की आज मी एकाच वेळी खूप सोने गोळा करेल. तेव्हा दोन्ही राक्षस म्हणतात, आज सोन्याच्या बेटावर जायचं नाही तर मत्स्य बेताकडे जाऊ, आज मला मासे खावेसे वाटत आहेत. आणि मग राक्षसांनी मासे खाण्याचे ठरवताच ते झाड मत्स्य द्वीपाकडे उडून गेले. राक्षसांचे बोलणे ऐकून कोठारात बसलेल्या सासूला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि अचानक म्हणाली, तू सोन्याच्या बेटावर का जात नाही, सोन्याच्या बेटावर चला आता. त्या लोभीबाईने असा आवाज काढताच त्या राक्षसाच्या लक्षात आले की या झाडाच्या कोठारात कोणीतरी नक्कीच लपले आहे आणि दोन्ही रक्षकांनी त्या दोघी स्त्रीला पाहताच तिला लगेच उचलून झाडावरून खाली फेकून दिले आणि ती जमिनीवर पडताच त्या लोभी स्त्रीला आपवा जीव गमवावा लागला. आता जेव्हा प्रमुखाला ही माहिती मिळाली की त्याची पत्नी मरण पावली आहे, तेव्हा प्रमुख ताबडतोब आपल्या धाकट्या मुलाच्या बायकोकडे म्हणजेच सुमनकडे जातो आणि तिला म्हणतो, मुली, मी तिला असे काही करू नकोस असं आधीच सांगितलं होतं. अति लोभी नसावे आणि असतात त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे, पण मी काय करू, तिने माझे एकही शब्द ऐकले नाही आणि आज तिला तिच्या कृतीचे फळ भोगावे लागले आहे. दुसरीकडे सुमन तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागली. नंतर जसा जसा वेळ निघून गेला तसा सुमनला एक अतिशय हुशार मुलगा झाला. मग सुमनला आपल्या मुलाला तिच्या मांडीवर खेळताना आनंदाची सीमा राहिली नाही आणि तिने पुन्हा विष्णू आणि लक्ष्मीचे मनापासून आभार मानले. दुसरीकडे प्रमुखाच्या मोठ्या मुलाची बायको जी नेहमी सुमनला मुलगी झाल्याबद्दल टोमणे मारायची, तेव्हा सुमनला मुलगा झाला आणि पैसेही मिळाले तेव्हा तिची बोलती मात्र बंद झाली. दुसरीकडे प्रमुखाचा मुलगा आणि सून गरिबीचे दिवस घालवू लागले, म्हणून प्रमुखाची मोठी सून जाते आणि सुमन समोर हात जोडून तिच्या चुकीबद्दल माफी मागते. सुमन एक अतिशय दयाळू स्त्री होती, ती तिच्या जाऊबाईला माफ करते आणि तिने आणलेले अर्धे सोने तिच्या जावेला देते आणि अशा प्रकारे प्रमुख आपल्या धाकट्या सुनेची खूप प्रशंसा करतो आणि मग त्या प्रमुखाचे संपूर्ण कुटुंब मोठ्या प्रेमाने जीवन जगू लागते. हळूहळू वेळ आनंदाने जाऊ लागला. प्रमुखाच्या मोठ्या सुनेला जन्मलेला मुलगा वाईट वळणाचा होता, म्हणून त्याने सर्व सोने वाईट गुणांमध्ये वाया घालवले आणि दुसरीकडे सुमनला झालेला मुलगा हा खूप हुशार होता. त्याने आयुष्यात एवढी प्रगती केली की त्याच्या आई वडिलांचा अभिमान वाढला आणि मग सुमन आणि त्याच्या वहिनीने आपले आयुष्य भरभरून जगले. तेव्हा मृत्यूच्या पश्चात सुमनला स्वर्ग प्राप्त झाला आणि तिच्या वहिनीला नरक स्थान मिळाले. भगवान शिव आता म्हणतात की, पार्वती, तुझा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबात पुत्र प्राप्ती नाही, तेव्हा समजून घ्या, जे विष्णूने सांगितलेल्या नियमांचा विरुद्ध गोष्टी करतात त्यांना पुत्र प्राप्ती नशिबी नसते. म्हणून ज्या बंधू भगिनींना मुलगा किंवा मुलगी व्हावी असे वाटते त्यांनी ही कथा पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्या इच्छेनुसार संतान प्राप्त करा. तुझा दुसरा प्रश्न होता की कोणता रत्न धारण केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो, तर समजून घ्या की हा लोभाच्या रूपातील एक रत्न आहे जो प्रमुखाच्या पत्नीने परिधान केला होता
आणि भरपूर सोने अन्नाच्या लोभापती कोठारात प्रवेश केला आणि राक्षसांनी खाली फेकल्यामुळे प्रमुखाच्या पत्नीचा वेदनादायक मृत्यू झाला। त्यामुळे लोभाचा दागिना हा कधीही घालू नये। भगवान शिव म्हणतात, पार्वती आता तुझा तिसरा प्रश्न होता की कोणत्या शृंगारामुळे स्त्रीला स्वर्गात स्थान मिळते। चारित्र्यवान आणि पतीप्रती भक्ती असलेली स्त्री तिच्या मृत्यूनंतर स्वर्गामध्ये जाते। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपल्या क्रांती मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।